मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण दहावी बोर्डच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅगवर आलेली वाक्य सोडविणार आहोत मित्रो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण एकूण नऊ प्रश्नपत्रिकांमधील वाक्य आपण या ठिकाणी घेतलेली आहेत आणि या नऊ प्रश्नपत्रिकांमध्ये दहा वाक्य आलेली आहेत म्हणजेच प्रत्येक परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅगवर वाक्य असतेच असते याशिवाय क्वेश्चन टॅग सोडविण्यास सोपा असतो परंतु मित्रो क्वेश्चन टॅगचे वाक्य अगदी बरोबर सोडविण्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅगचे नियम माहीत असण्याची गरज आहे या ठिकाणी क्वेश्चन टॅगचे काही नियम आपण पाहिलेले आहेत परंतु क्वेश्चन टॅगचे सर्व नियम आणि क्वेश्चन टॅगवर आलेली सर्व प्रकारची वाक्य तुम्हाला सोडवायची असेल तर हे दोन व्हिडिओज अवश्य पहा मित्र हो या ठिकाणी बोर्डने पुरलेल्या क्वेश्चन बँकमधील वाक्य देखील सोडविलेली आहेत या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला वर आय बटनमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवरील क्लास टेन ग्रामर अँड व्हॉकेबुलरी या प्लेलिस्टमध्ये देखील मिळून जातील त्यावर क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता चला तर मग आपल्या पाठाकडे वळूयात मित्रो क्वेश्चन टू ए टू बी आणि क्वेश्चन फोर ए मध्ये ग्रामरवर ऍक्टिव्हिटीज असतात आणि याच ठिकाणी क्वेश्चन टॅग वर, वर देखील एक वाक्य तुम्हाला येईल आणि त्यासाठी सूचना असेल चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग मित्र हो क्वेश्चन टॅग म्हणजे काय क्वेश्चन टॅग म्हणजे ऐकणाराची सहमती घेण्यासाठी विधानाच्या शेवटी वापरलेला संक्षिप्त प्रश्न म्हणजेच छोटासा प्रश्न हा प्रश्न विधानाच्या शेवटी क्वामा देऊन वापरतात उदाहरणार्थ रवी इज अ स्मार्ट बॉय इजंट ही या ठिकाणी इजंट ही हा क्वेश्चन टॅग आहे आणि हा लावण्यापूर्वी आपण क्वामा दिलेला आहे परीक्षेमध्ये आपल्याला हा वापरायचा असतो चला तर मग आता परीक्षेत आलेली वाक्य आपण सोडूयात पहा पहिलं वाक्य ही रिसिवड द अर्जुना अवॉर्ड सर्वप्रथम आपण या वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधूया या, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही कारण हेच हेल्पिंग वर्ब आपल्याला वाक्याच्या शेवटी कामा देऊन सर्वप्रथम ठेवायचं असतं आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यात डू किंवा डच किंवा डीड घ्यावे या मुख्य क्रियापदाला ईडी लागलेलं आहे म्हणजे मुख्य क्रियापद भूतकाळामध्ये आहे म्हणून यासाठी आपल्याला डीड घ्यावं लागेल त्यानंतर आपल्याला एन टी वापरायचं आहे एन टी हा नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्यानंतर वाक्यामधील प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम या ठिकाणी ही आलेलं आहे ही आपल्याला वापरायचं आहे आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग या वाक्याला जुटेल चला आता याचे पर्याय पाहूयात डिडंट ही कुठे आहे पहा या ठिकाणी डीडंट ही आहे हे आपलं उत्तर आहे चला पुढचं वाक्य पाहूया दे आर प्रोटेक्टिव कवर्स फॉर द आईज आता या वाक्याच्या शेवटी आपण कॉमा देऊया त्यानंतर या वाक्यामधील हेल्पिंग व्हर्ब शोधूया पा हे आर हे मेन व्हर्ब आणि हेल्पिंग वर्ब अशी दोन्हीही कामं करतं म्हणून या ठिकाणी आपण आर घेऊया आर नंतर आपल्याला नॉटचा शॉर्ट फॉर्म एन टी जोडायचा आहे त्यानंतर या वाक्यातील प्रोनाऊन दे हे प्रोनाऊन या वाक्यात आलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क चला याचे पर्याय पाहूया आरंट दे कुठे आहे हे पहा बी हे आपलं उत्तर आहे चला पुढील प्रश्न घेऊयात शी वाजंट अ व्हेरी प्लिझंट कंपनी या वाक्यामधील हेल्पिंग व्हर्ब आहे वाजंट वाक्याच्या शेवटी आपण कामा देऊयात त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आपण घेऊयात वाज मित्रो या ठिकाणी नॉट आलेला आहे एन टीच्या रूपाने जर वाक्यात नॉट आलेला असेल तर या ठिकाणी ते लिहायची गरज नाही आणि त्यानंतर वाक्यामधील सब्जेक्ट प्रोनाऊन सब्जेक्ट प्रोणाऊन आहे शी आणि सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारचा पर्याय कोणता आहे पहा वाज शी डी हा पर्याय हे आपलं उत्तर आहे चला पुढील वाक्य पाहूया आय हमली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड वाक्याच्या शेवटी क्वामा देऊया त्यानंतर या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे म्हणजे या, या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही म्हणजेच आपल्याला डूचं रूप घ्यावं लागेल कोणता टेन्स आहे हा आय असल्यामुळे आणि प्रेझेंट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला डू घ्यावं लागेल डू त्यानंतर एन टी ते होईल डोंट त्यानंतर वाक्यामधील सब्जेक्ट प्रोनाऊन आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क अशा प्रकारे डोंट आय हा या विधानाला जुटेल आय का इथे डोंट आय पा बी या पर्यायामध्ये डोंट आय हे उत्तर दिलेलं आहे चला पुढील वाक्य पाहूयात शी इज अ लिजेंड फॉर शुअर या वाक्याच्या शेवटी आपण क्वामा देऊयात त्यानंतर वाक्यामधील हेल्पिंग वर्ब इज हे मेन वर्ब आणि एअरपिंग वर्ब अशी दोन्ही कामं करतं ईज वापरूयात त्यानंतर नॉटचा शॉर्ट फॉर्म एन टी वापरायचा आहे त्यानंतर वाक्यामधील प्रोनाऊन किंवा सब्जेक्ट प्रोनाऊन वापरायचं आहे शी आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे शी असा टॅग या वाक्याला जुटेल पास सी पर्यायामध्ये इजंट शी आसा है, चला या चा दे त्यान अंतर या असा टॅग दिलेला आहे चला पुढील वाक्य पाहूया द नेक्स्ट स्टेप शूड सपोर्ट अँड होल्डस विदाऊट अ क्रॅक या वाक्याच्या शेवटी आपण कामा देऊया त्यानंतर या वाक्यातील क्रियापद ओळखूया शूड सपोर्ट असं हे क्रियापद आहे त्यापैकी आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी येईल शूड त्यानंतर नॉटचा शॉर्ट फॉर्म याला लागूनच येतो शुडंट त्यानंतर वाक्यामधील सब्जेक्टचं प्रोनाऊन द नेक्स्ट स्टेप या ठिकाणी पहा नाऊन आलेलं आहे या ठिकाणी प्रोनाऊन आलेलं नाही नाऊन आल्यास त्याचं प्रोनाऊन आपल्याला घ्यायचं आहे हे वस्तुवाचक नाऊन आहे म्हणून इट असं प्रोनाऊन याला येईल आणि शेवटी क्वेश्चन मार्क शुडंट इट कोणत्या ठिकाणी आहे शुडंट इट पा सी या पर्यायामध्ये इट आहे चला पुढील वाक्य पाहूयात सीताराम वाज ऑन इज डेलिव्हरी राऊंड वाक्याच्या शेवटी आपण कामा देऊयात त्यानंतर या वाक्यामधील हेल्पिंग व्हर्ब वाज हेच मेन व्हर्ब आणि हेल्पिंग वर्ब देखील आहे म्हणून या ठिकाणी वाज घेऊया त्यानंतर यालाच लागून एन टी घ्यायचं आहे त्यानंतर सीताराम हे नाऊन या ठिकाणी आलेलं आहे मित्रो लक्षात ठेवा नाऊन आल्यास ते जशाच्या तसं नाही घ्यायचं त्याचं प्रोनाऊन घ्यायचं आहे म्हणून सीतारामसाठी ही आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे या वाक्याला वाजंट ही हा क्वेश्चन टॅग जुटेल पा सी या पर्यायामध्ये वाजंट ही दिलेलं आहे चला पुढील वाक्य पाहूया शी वाज नॉट हॅप्पी वाक्याच्या शेवटी आपण कामा घेऊया त्यानंतर या वाक्यामधील हेल्पिंग वर्ब वाज हेच हेल्पिंग वर्ब म्हणून देखील काम करतं म्हणून वाज घेऊया आता आपल्याला नॉटचा शॉर्ट एन टी घ्यायची गरज नाही कारण या ठिकाणी नॉट आलेला आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे शी वाज शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क वाचशी असा टॅग या वाक्याला जुटेल कुठे वाक्या 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 आहे वाचशी बीमध्ये वाचशी आहे चला पुढील वाक्य पाहूयात शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली या वाक्याच्या शेवटी आपल्याला कॉमा द्यायचा आहे त्यानंतर या वाक्याचं आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे हेल्पिंग वर्ब नाही मेन वर्ब आहे मेन वर्बच्या टेन्सनुसार आपल्याला डू किंवा डज किंवा डीड घ्यायचं आहे त्यानंतर एन टी वापरायचं आहे त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे मित्रो हे वाक्य तुम्ही सोडवायचं आहे या ठिकाणी या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते तुम्ही पहा पुढील वाक्य पहा दे आर ब्रीडिंग ग्राउंड्स फॉर जम्स या ठिकाणी वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आहे त्यानंतर या वाक्यामधील हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे त्यानंतर एन टी घ्यायचं आहे त्यानंतर वाक्यामधील प्रोनाऊन घ्यायचं आहे हे वाक्यदेखील तुम्ही सोडवायचं आहे मित्रो या दोन्ही वाक्याची उत्तरे उत्तराचा पर्याय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा पाहूया ही दोन्ही वाक्य तुम्हाला येतात का मित्रो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि दहावीच्या परीक्षेमध्ये येणारी ग्रामरची वाक्य सोडवलेली ही दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू